देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार देण्यासाठी आणि बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 10,000 अधिक जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून नमो महारोजगार मेळावा या नावाने ही योजना राबवली. आज संपूर्ण राज्यात नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभाग घेणार असून नागपूर जिल्ह्यातील 10वी 12वी पदविका पदवीधर शैक्षणिक पात्रता बघून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदारगण, सर्व शासकीय अधिकारीगण आणि उपस्थित सर्व तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला अतिशय आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये 52,000 युवकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि असा विश्वास आहे की या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच 12,000 ते 15,000 जास्त तरुण मुलांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाबद्दल मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतोच, पण विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे प्रमुख मंगल प्रभात लोढा यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाची सगळ्यात मोठी समस्या गरिबी आहे. गरिबी का आहे? कारण रोजगाराचा अभाव आहे आणि जर रोजगार मिळाला तर गरिबी दूर होईल आणि सुखी समृद्ध संपन्न राष्ट्र म्हणून आपण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपले प्रधानमंत्री मोदी यांचं स्वप्न आहे की 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला करायची आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताचं स्वप्न त्यांचं पूर्ण करायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर रोजगार निर्माण करणारी अर्थव्यवस्था ही आपली गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये मला अतिशय आनंद आहे आणि या ठिकाणी सांगताना मला खूप समाधान आहे की 2014 पासून मिहान प्रकल्पामध्ये आम्ही विशेष रूपाने लक्ष घातलं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाला ओनरशिप दिली आणि त्याच्यामार्फत 2014 पासून तर 2023 पर्यंत हा सगळा आकडा गोळा केल्यानंतर 68,767 तरुण मुलांना डायरेक्ट आणि जवळपास 32,000 एवढ्या लोकांना आज रोजगार मिळाला ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण आताच देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे TCS मध्ये सध्या 8,000 कर्मचारी कार्यरत आहे आणि आम्ही आता TCS मध्ये त्यांनी सांगितलं आहे की पुढल्या कालावधीमध्ये 2 ते 3 वर्षामध्ये 25,000 नवीन तरुण मुलांना ते रोजगार देणार आहे.